मोबाइल वगैरह सगळे बंद ठेवायचे। स्वागत आहे। अरे इकडे 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 वर वर
अंबादेवी का प्रसाद है ये मिसाल एक मिनट का कर दो आप जाओ इकड़े इकड़े बगा काकू इकड़े बगा वही नहीं इकड़े Thank you.
श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं मी ॲडव्होकेट राजेंद्र पांडे आपल्या चॅनलद्वारा सर्व भाविक भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्री अंबादेवीचं शारदीय नवरात्र आजपासून प्रारंभ झाला आहे. आज पहाटे श्री रवींद्र कर्वे अंबादेवी संस्थानचे सचिव यांनी विधिवत पूजन सुरुवात केली. घटस्थापना त्यांच्या हस्ते होऊन विधिवत सुरुवात झाली. पहाटे 6:30 मंदिराचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले. महिलांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था आहे. यंदाच्या नवरात्री महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, महानगरपालिका अमरावती यांच्याद्वारा काही सूचना दिल्या झाल्यात. पोलीस आयुक्तालय अमरावती यांनीसुद्धा ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून भाविक भक्तांना दर्शन घेण्याची सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांची संख्या उपस्थितांना योग्य मार्गदर्शन करून मंदिरामध्ये प्रवेशित केल्यानंतर ट्रस्टच्या वतीनं अंबादेवी संस्थानच्या वतीनं भाविक भक्तांची महिलांची आपण बघत आहात मागे महिला येतात आहे. फक्त यंदा सर्व भक्तांना एक आवर्जून विनंती आहे की कृपया प्रसाद, फुलं, नारळ, ओटीचं सामान हे मंदिरामध्ये आणू नये. मंदिरामध्ये हे सामान दरवाजापाशी ठेवावं लागतं. यंदा ओटीचा हा प्रवास बंद झाला आहे. महिलांचीसुद्धा वेगळी व्यवस्था आहे. सुलभपणे मंदिरामध्ये दर्शन होतं आहे. वृद्धांनी आणि बालकांनी प्रवेशित करू नये. आपल्या स्तरावर आपली प्रकृती चांगली नसेल तर त्याचीही काळजी आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. अंबादेवी ट्रस्ट, पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या माध्यमातून दर्शनार्थींची योग्य ती व्यवस्था इथे होते आहे. आणखी एक महत्त्वाचं आपल्याला सांगू इच्छितो की श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं जसं ऑफलाईन म्हणजे व्यक्तिशः येऊन दर्शन घेता येतं याचप्रमाणे सिटी चॅनलद्वारा आणि UCNद्वारा या मंदिराच्या पहाटेच्या पूजेपासून शेवटपर्यंत संध्याकाळची 8:30 मंदिराची पटलं बंद होतील. मंदिराची वेळ आपल्याला सांगू इच्छितो 6:30 मंदिर उघडेल. सगळे दर्शनार्थी दर्शन घेऊ शकतील. त्यानंतर 12:00 मंदिर हे सॅनिटाईज करण्याकरता बंद होईल. 12:30 दुपारी मंदिर पुन्हा पलाट उघडल्या जातील. त्यानंतर श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं 6:30 जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाच्या वतून पूर्वपरवानगी घेतल्यानंतर आणि विश्वस्त मंडळाने ठरवल्याप्रमाणे मंदिर हे 8:30 बंद केलं जाईल. आणि मग त्यानंतर भाविक भक्तांची जी आरती दैनंदिन देवीची असते ती त्यानंतर होईल. 8:30 भाविक भक्तांना प्रवेश मिळणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. पुनश्च एकदा श्री अंबादेवीच्या या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सगळ्या भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. भाविक भक्तांचं मनोरथ श्री अंबामाय पूर्ण करो. जवळपास 2 वर्षाच्या काळानंतर होणारं दर्शन हा अलभ्य लाभ सगळ्यांना मिळावा याकरता सगळ्यांनी विश्वस्त मंडळाला संपूर्ण सहकार्य करावं असंही आवाहन मी आपल्या वतीनं सर्व भाविक भक्तांना करतो. धन्यवाद. सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अंबादेवी संस्थानतर्फे सर्वांत ट्रस्टींतर्फे मी देतो. आज 6:30 कलेक्टर मॅडम यांच्या हस्ते आणि म्युन्सिपल कमिशनर श्री रोडे साहेब यांच्या हस्ते या दर्शनाचं उद्घाटन झालं. त्यांनी सर्वप्रथम देवीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर सर्व दर्शनाची व्यवस्था सुखरूप सुरू झाली. माझे सर्व भक्तगणांना आवाहन आहे की आपण सर्वांनी कोविड प्रोटोकॉलचं पालन करून मास्क, आणखीन सॅनिटायझरचा उपयोग करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून दर्शनाला यावे आणि देवीच्या आशीर्वादाचा आपण लाभ घ्यावा, दर्शनाचा आनंद घ्यावा. नवरात्रीच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी संस्थानमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. 1.5 वर्षांपासून जे मंदिरे मंदिरांचे दारे बंद होती ती आज शासनाने घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उघडली. त्याबद्दल सर्व भाविकांतर्फे आणि श्री अंबादेवी संस्थानतर्फे सर्वप्रथम मी शासनाचे आभार मानतो. आज श्री अंबादेवीचे दर्शन 6:30 सर्वे अभिषेक घट बसून सर्व भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. यंदा श्री अंबादेवी संस्थानने आपल्या अमरावतीच्या जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर मॅडम हे त्यांच्या पतीसह
आणि आपले मनपा आयुक्त श्री प्रशांत रोडे हे सपत्नीक येऊन यांनी प्रथम पूजा केली, दर्शन घेतले, त्यानंतर संस्थांनी सर्व भाविकांसाठी मंदिर खुले केले दर्शनासाठी. आम्ही जे शासनाने निर्बंध घालून दिले आहे त्याप्रमाणे आम्ही ते सर्व बिलकुल त्याचं तंतोतंत पालन करीत आहो. इथे ओटी फुलं यांना बिलकुल भाविकांना परवानगी देणार नाही आहे. ओटीची व्यवस्था बाहेर केली करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र रांग, पुरुषांसाठी स्वतंत्र रांग आणि जे पालन शासनाने आम्हाला घालून दिलेले निर्बंध त्याचं सर्व पालन करतो आहे. आणि मी सर्व भाविकांना विनंती करतो की शासनाने आपल्याला दर्शनाचा लाभ करून दिला आहे तर त्याचं तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, हीच नम्र विनंती. आज नवरात्राच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यातले मंदिर ओपन केले आहेत. महाराष्ट्र राज्याचे शासनाचे मनापासून अभिनंदन आणि आभार. आजच्या शुभपर्वावर सर्व राज्यातले अंबादेवीचे मंदिरं ओपन झालेत आणि आज खुल्या मनानं अंबादेवीचं दर्शन करता आलं. आज सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी बरेच देवीचे भक्त उपस्थित होते. 6:30 वाजता देवीचे मंदिर उघडल्यानंतर त्यामध्ये गेल्यानंतर प्रसन्न वातावरणात देवीचे खुल्या मनाने दर्शन करता आले आणि देवीचा सर्व महाराष्ट्राच्या राज्याच्या संपूर्ण जनतेला आशीर्वाद राहावा, अशा पद्धतीची रोगराई नष्ट व्हावी यासाठी देवीला साकडं घालून आज नवरात्री महोत्सवाच्या सर्व अमरावतीकर जनतेला शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनालासुद्धा शुभेच्छा देऊन धन्यवाद. ओम स्वामी गंधर्वा स्वामी.